बिलकुल नाही आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्या झाडावर बसतील त्या झाडाचं खोड तोडण्यासाठी दुसऱ्याकडे कुऱ्हाड देतील असं वाटतं का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत आणि ते असल्या कुठल्याही सामाजिक संवेदनशील विषयाच्या आडून राजकारण करण्याचा कधीही प्रयत्न करणार नाहीत कारण त्यांचं स्थान या महाराष्ट्राच्या राजकारणात इतकं डळमळीत नाही अतिशय भक्कम संख्याबळ त्यांच्या मागे उभा आहे त्यांना असले कु शकुनी नीती करण्याची गरज नाही मग या आंदोलनामागे नेमकं आहे कोण आता आपण बघतोय ना आंदोलनाची तयारी कोण कोण लोक सहभागी आहेत कोणत्या पक्षाचे लोक सहभागी आहेत कशा पद्धतीने तयारी करतायत ज्यावेळेस जालन्यात लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या कोणाचं प्राबल्य आहे कोणत्या गटाचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी या आंदोलन झाल्या झाल्या तिथे कोण जाऊन भेटी कुणी जाऊन भेटी दिल्या कुणी प्रतिक्रिया दिल्या हे सगळा जर इतिहास आपण काढला तर या आंदोलनाला फूस लावण्याचे सगळे प्रयत्न विरोधी पक्षातले शरद पवार गट असतील किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांचा राहिलेला आहे हे आता लपून राहिलेलं नाही मग हेच तुम्ही जरंगेनं काय समजून सांगत नाही जरंगे पाटील आता मराठा समाजाचे सर्वोच्च नेते आहेत असं मी या ठिकाणी म्हणेल आणि त्यांना आमच्यासारख्या जरी आम्ही वीस पंचवीस वर्षे या चळवळीत काम केलेलं असेल तर आमच्यासारख्यांनी समजून सांगणं हे त्यांना कदाचित पचणार नाही पटणार नाही त्यामुळे त्यांनीच आपला विवेक आपल्या विवेकाने हे सगळ्या आंदोलनाच्या बाबतची पार्श्वभूमी तपासावी चिकित्सा करावी आणि मराठा समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेऊन मुंबईत आंदोलनात जाण्याची त्यांना गरज राहिलेली नाही उरलेले काही प्रश्न त्यांच्या मनात असतील तर ते राज्य सरकार सकारात्मक आहे संवाद साधायला केव्हाही तयार आहे त्यामुळे ते संवादातूनही सुटू शकतील त्यामुळे मनोज जरंगे पाटलांनी आपली आंदोलनाची भूमिका बदलावी असं मला वाटतंय दुसरं असं कुठलंही आंदोलन एकदा भावनिक पातळीवर गेलं की ते तसं कंट्रोल करणं अवघड अवघड होऊन जातं कारण तुम्हाला